देवेंद्र फडणवीस यांनी अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला आहे मराठी भाषेला, त्यावरून प्रतिक्रिया दिली आहे मराठी भाषेला. अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची थेट प्रतिक्रिया आपण घेऊयात. फडणवीस सर, अभिजात भाषेचा दर्जा अखेर मराठी भाषेला मिळाला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? मला अतिशय आनंद आहे. आजचा दिवस हा सर्व मराठी माणसांकरता सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे, कारण इतके वर्ष आपण सगळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता प्रयत्न करत होतो. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहेच आणि ती आधी देखील होती, पण त्याला राजमान्यता मिळण्याची आवश्यकता होती. ती राजमान्यता मिळाली आहे आणि म्हणून मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा निर्णय केला. आज जगभरातल्या मराठी माणसाला प्रचंड आनंद आहे. फडणवीस सर, मात्र याआधी सुद्धा हा दर्जा देता आला असा याला विलंब झालाय असाही एक सूर समोर येतोय. प्रश्न असा आहे की जे हा सूर समोर आणतायत ते इतके वर्ष झोपले होते का? त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचा आनंद मनवायचा सोडून त्याच्यामध्ये काहीतरी वाईट पाहायचं, खोडा घालायचा, ही जी प्रवृत्ती आहे अशा प्रवृत्तींनीच महाराष्ट्र आणि मराठी माणूस मागे राहिला. निश्चितच फडणवीस सर, तुम्ही एक अभ्यासू नेते आहात आणि मराठी ही आपली भाषा आहे, आता राजमान्यता मिळालेली आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तर याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल मराठीच्या भरभराटीसाठी? सगळ्यात महत्वाचं आहे की भाषा कुठलीही जिवंत राहते आणि समृद्ध होते जेव्हा ती संपर्क भाषा असते, जेव्हा ती ज्ञान भाषा असते, जेव्हा ती व्यवहार भाषा असते. या तिन्ही गोष्टींकरता आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषा मिळाल्याचा फायदा निश्चितपणे होईल, कारण आता जगभरातल्या आपल्या मराठीतल्या साहित्याचं, लेखांचं किंवा जे काही मराठीत लिहिलं गेलंय अशा सगळ्या गोष्टीचं संकलन आपल्याला करता येईल. आता केंद्र सरकारमध्येही जे काही दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये मराठीचे दस्तऐवज हे त्यांना त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करावं लागेल, त्यामुळे भाषेचं संवर्धन मोठ्या प्रमाणात त्यातनं होईल. आपल्याला मराठीमध्ये संशोधनाला आता एक मोठा वाव या माध्यमातून मिळणार आहे. देशातल्या अन्य प्रांतातल्या युनिव्हर्सिटीज मध्ये देखील, विद्यापीठांमध्ये देखील मराठीच्या संदर्भात आता ती शिकण्याकरता आपल्याला पुढाकार घेता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपल्या जगभरातला जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाचा जो स्वाभिमान आहे की माझी मराठी ही खऱ्या अर्थाने एक अभिजात भाषा आहे आणि खरीच इतकी प्राचीन आपली अशी भाषा आहे, तर मला असं वाटतं एक प्रकारे तो सुखावलेला आहे. निश्चितच फडणवीस सर, एक आनंद आज राज्यभरातून व्यक्त होतोय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या लोकशाही मराठीसाठीच्या या प्रतिक्रियेसाठी. तर आज मराठी जन सुखावलेला आहे आणि या निर्णयानंतर आनंद सगळीकडूनच साजरा केला जातोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.